नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय गणित घटक दशांश अपूर्णांक यातील उपघटक दशांश अपूर्णांकातील स्थानिक किंमत हा भाग पाहणार आहोत। प्रथमतः आपण पूर्णांक संख्येतील स्थानिक किंमत कशी येतात हे आपल्याला माहित आहे, त्यानंतर आपल्याला दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत कशी मांडता येते, कशी करता येते आपण पाहणार आहोत। जसे 8.5 या अपूर्णांकाची स्थानिक किंमत आपण पाहूया। पहा, आपल्या मागील पाठामध्ये आपण पाहिलं होतं हा दशांश स्थानाचं रूप आहे आणि हे आहे एकक, म्हणजे या अपूर्णांकातील प्रत्येक अंकाचं स्थानिक किंमत आपल्याला पाहायची आहे। प्रथमतः 8ची स्थानिक किंमत पाहू। 8ची स्थानिक किंमत 8×1 म्हणजे 8 येईल, 8×1 8। नंतर 5ची स्थानिक किंमत 5×1/10 म्हणजे 0.5। हे आपल्याला 8.5 या अपूर्णांकाची स्थानिक किंमत आहे। यानंतर आपण दुसरं उदाहरण घेऊ, जसं 25.15 याची स्थानिक किंमत पाहणार आहोत प्रत्येक अंकाची, अथवा 2ची स्थानिक किंमत 2×10 म्हणजे 20 आलेली आहे। नंतर 5ची स्थानिक किंमत 5×1 म्हणजे 5। यानंतर 1 हे दशांश स्थानी आहे म्हणून 1ची स्थानिक किंमत येईल 1×1/10 म्हणजे 0.1। आणि नंतर 5 हे शतांश स्थानी आहे म्हणजे 5ची स्थानिक किंमत किती, 5×1/7 म्हणजे 0.05। अशा प्रकारचे दशांश अपूर्णांकाचे आपल्याला स्थानिक किंमत हा भाग आपण पाहिला आहे। या प्रकारचे उदाहरणं आपल्याला येते, दशांश अपूर्णांकातील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा। यानंतर आपण दुसरा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे अपूर्णांकाचा उपयोग कसं करतात। पहा, दशांश अपूर्णांकाचा उपयोग, जसे उदाहरण पाहू आपण, पहिलं 24.50 रुपये म्हणजे 24 रुपये 50 पैसे हे कसं काय आलं याची माहिती आपण पाहणार आहोत। जसं तुम्हाला माहीत आहे 1 रुपया म्हणजे 100 पैसे, म्हणजे 100 पैसे म्हणजे 1 रुपया। तर आता 1 पैसा म्हणजे किती होईल, 1 पैसा म्हणजे 0.01 रुपया। तसंच आपण 50 पैसे घेतले तर 50 पैसा म्हणजे 0.50 रुपया होईल। 75 पैसे घेतले तर 75 पैसे म्हणजे 0.75 रुपया। अशा प्रकारे आपल्याला पैशाचे रुपये आणि रुपयाचे पैसे याचं रूपांतर करता येते। त्याचप्रमाणे मीटर आणि सेंटीमीटरसुद्धा पाहूया, जसं 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, तर 100 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर। तसंच आता पहा, आता 1 सेंटीमीटर म्हणजे किती, 1 सेंटीमीटर म्हणजे 1/100 मीटर। याला आपण कसं लिहितो, 0.01 मीटर। नंतर 50 सेंटीमीटरचे काय होईल, समजा 50 सेंटीमीटर आपण लिहिलं तर याचे मीटर किती होईल। पहा, 50/100 म्हणजे 0.50 मीटर।
75 सेंटीमीटर केलं तर, 75 सेंटीमीटर केलं तर 75 अंश छेद 100 म्हणजे 0.75 मीटर। अशा प्रकारचे आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये याचा उपयोग होतो। असे पाठ्यपुस्तकात अनेक उदाहरण आहे, जसं किती रुपये किती पैसे होतात किंवा रुपयाचे दशांश पद्धतीमध्ये रूपांतर कसे का करता येतात, या प्रकारे बरेचसे उदाहरण आहे। त्या उदाहरणामधून आपण काही निवडक उदाहरण घेऊ, जसं किती रुपये व किती पैसे होतील, किती पैसे होतील। उदाहरण पहा, एक आहे 25 दशांश चिन्ह 25 रुपये, म्हणजे याचे रुपये आणि पैसे कसे होतात। दुसरं आहे 20 रुपये, 20 दशांश चिन्ह 75 रुपये, म्हणजे रुपये किती आणि पैसे किती। असे अनेक प्रकारचे गणित आहे। तसंच मीटर आणि सेंटीमीटरमध्ये रूपांतरसुद्धा, मीटरचं मीटर आणि सेंटीमीटरमध्ये रूपांतर कसं करतात, असे बरेचसे उदाहरणं आपल्या पाठ्यपुस्तकात आहे। यानंतर पुढील भाग आपण पुढच्या तासिकामध्ये पाहू। तोपर्यंत धन्यवाद।